तर गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं रोड वाईब्स चॅनल मध्ये। तर बघू शकता तुम्ही रेप्सोल निघाली आहे आणि लागोपाठ दोन अपाचे आरटीआर 200 आहेत। तर आज आपला प्लॅन आहे, अजून प्लॅन काही ठरला नाही, फक्त निघालो आहेत, बघू लोणावळ्याच्या दिशेने जाऊ, नंतर पुढे कोणता स्पॉट भेटेल तिकडे जाऊन एन्जॉय करू। तर तोपर्यंत गाड्या बघून घ्या आमच्या। मित्रांनो, आता आपण आलो शेडून टोल नाक्याला, तो आहे शेडून टोल नाका। आणि गाड्या लावल्यात सगळ्यांनी आणि इथे खायला पण बसलेले आहेत, फक्त ऑर्डर यायची बाकी आहे। दोन आपाचे लागलेत बाजूबाजूला। तर आमचा नेहमीचा स्टॉप आहे जर लोणावळा साईडला आम्ही जात असतो तेव्हा साईप्रसाद स्नॅक्स कॉर्नर, इथेच बसतो आम्ही। मागच्या वेळी पण इथेच बसलेलो, तोंडातून धूर काढत होतो, आठवत असेल तर आय बटनमध्ये लिंक देतो त्या व्हिडिओची, येईल इथूनच वरतून बाजूला। तर आता आपला नाश्ता करून झालेला आहे आणि आता आपण निघत आहोत लोणावळ्याच्या दिशेने। बघू शकता आपण निघालो होतो अभी जा रहे हैं हम सैन फ्रांसिस्को। ये हमारा प्राइवेट प्लेन, बराबर हमारा प्राइवेट जेट, जेट प्राइवेट जेट है हमारा। और पीछे इसके डिक्की में गाड़ी डाल देंगे तीनों, और गाड़ी भी ट्रांसपोर्ट कर देंगे सीधा। फिर कल ही 25 करोड़ का खरीदा है। किधर जा रहे थे हम? सैन फ्रांसिस्को। हाँ, सैन फ्रांसिस्को। हाँ, उधर जाके फिर MH-03 चलाएंगे। भारी रखा है इसका भी। अरे आता आम्ही आलो तेव्हा तरी हे बंद होतं, नो एंट्री मी सांगत होता आतमधला माणूस, तर म्हणून आता आम्ही परत लोणावळ्याच्या दिशेने निघत आहोत। झाली आहे सगळ्यांची तयारी, आपला रायडिंग जॅकेटवाला एकच माणूस आहे। लवकरात लवकर 1000 सबस्क्रायबर करायला मदत करा, आपण पण रायडिंग जॅकेट घेऊया, गोप्रो घेऊया, म्हणजे तुम्हाला अजून चांगल्या क्वालिटीचे व्हिडिओ देखील बघता येतील आणि वाईड अँगल व्हिडिओ। आपण रस्ता दाखवताना बोलू देखील, गप्पा मारू। पटापट 1000 सबस्क्राइबर करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा। Thank you.
इधर से आएगा। अरे सर आता तुम्ही या समोरच्या व्ह्यूचा आस्वाद घ्या। तिकडे बघाल तिकडे रस्ते रस्ते आणि हायवे। अक्षय कसा वाटला घाट? पहिली राईड होती इतका घाट काय पहिला मजा आया कसा इथे आता आम्ही तर कोरीगड फोर्टला जायचा प्लॅन चाललाय। कोरीगड डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देतो। छोटूसा आहे म्हणतोय 10 मिनिटाचा ट्रेक आहे छोटूसा बघूया काय बघायला भेटतंय तिकडे जाऊन तर त्याला भेटूया परत एकदा रस्त्यावर। आपण जस्ट आलेलो आहे तिथे आणि आता पार्किंग लावली आहे आपण तर इथे गाड्या लावल्या आहेत आणि एका गाडीचे आपल्याकडून 30 रुपये घेतलेले आहेत। आता जाऊया वरती ट्रेकिंग करायला तर भेटू आता वरती दाखवत असेल तर मगाशी बघितलं आपण गाड्या लावल्या तिथे आणि आता आपण सुरुवात केली आहे चढायला आणि एकदम असं निसर्गाच्या सान्निध्यात आलो आहोत। आपण एकदम गावचाच फील होत आहे प्रत्येक हां सगळीकडे शांत आहे आणि मजा येते पण कॉफी लढा जायला आणि आपल्याला जायचंय तिकडे तिकडे जायचं आहे आपल्याला त्या टोकावर। हा आहे कोरीगड बघू शकता तुम्ही असा रस्ता आहे म्हणजे पूर्ण खडका दगड दगड आहेत सगळे तर कोरीगड किल्ल्याचा रस्ता वाटतो तेवढा सोपा नाही कारण आज सॅटरडे आहे तरी मग पब्लिक खूप अशी कमी आहे म्हणजे नाहीच आहे पकडा आणि आता आम्ही पण चुकलो असतो जर आम्हाला ते बोर्ड दिसलं नसतं तर बोर्डावर लिहिलं होतं कोरीगड किल्ल्याचा रस्ता इकडे तर सांभाळून या म्हणजे नीट असे ते मॅप किंवा कोणते दिशादर्शक असतील ते बघतच या त्याने मदत होईल प्रॉपर रस्त्यावर टिकून राहायला तुम्हाला। रस्ता खूपच असा किचकट आहे आतूनच जायचं आपल्याला पूर्ण बघू शकता तुम्ही थोडा उजेडा झालाय
बघू शकता कसा प्रकारचा आहे, चांगलं आहे. वरपर्यंत आहेत की नाही ते बघूया. या अशा शिड्या बघायला भेटतील तुम्हाला, चांगल्याच शिड्या आहे. मला वाटलं वरती जाऊन पर्यंत संपतील, पण हा एक लोणावळा शूट करण्यासाठी पण चांगली जागा. आम्ही पण थोडा वेळ तेच फिरत होतो. दोन्ही बाजूने हिरवळ आहे, मधून शेड्यात आणले आहेत. उद्या थोड्या दम पण लागायला लागला. A few moments later. 5000 फीट वर. BCD चढ रे. इधर आ गए. अरे गणपती म्हणते थकना तो है ही सर, और क्या ही कर सकते. हाँ जो थक गया मैं चल रहेगा. मैं दो भी चला सकता हूँ. अजय देवगन हो क्या? आए गणेश दरवाजा कळत नाही कोणता आहे. एकतर हा तरी असावा जो बंद झालाय. चल चल अरे पहुंच गए पहुंच गए. सच्ची सच्ची आ गया आ गया. बस कुछ ही पल दूर है आपसे. ये तो गेट आ गया. कपड़े भी ऐसे नहीं पहने अपन. ट्रैक के लिए हमें चड्डा में हवा आना चाहिए. थोड़ा सा मांगता क्या पढ़ रहा है भाई. उबरा उबरा तिकडून दरवाजा मेन दरवाजापासून एंटर केल्यापासून आपल्याला बघण्यासारखं असं खूप काही आतमध्ये. हे दोन शिड्या आहेत, वरतून वरचा व्ह्यू दाखवतो. आणि हे वरचं येते ते नवीन बांधलेलं दिसतंय. पण मेंटेन मस्त ठेवला आहे किल्ला. गड गड सॉरी. अरे इथे तो ओपन झाला. ओपन हो गया. इतना ही आहे ना भाई. ओके कळलं कळलं कसं कळलं.
है महादेव शंकर मंदिर, तिकडे समोर तलाव आहेत मस्त भाई छोटी छोटी, जाऊया तिकडे पण आपण. अलाउड नाही होगा मित्रांनो, वरती आलो आणि थोडं लिंबू पाणी प्यायलो, तर इथे आता थोडं आलो आहे वरतीच. हाच आहे टॉप आपला. ए बेडक सगळी बेडक, अरे अरे भोसा रे, अरे लेकिन बाहर तो दिख भी नहीं रहा है. हाँ दिख नहीं रहा है भाई, खाली उड़ते हुए दिख रहा है. आवाज आता है का? तिकडे तुम्ही बघू शकता स्पीड बोटिंग चालू आहे प्रायव्हेट व्हिलाची. डॅम आहे गाडी को बुलाव आ जाएगी. तर आता जे पूर्ण बघितलं तुम्ही, हाच होता कोरीगड, म्हणजे अजून दाखवते अजून, म्हणजे ही झाली बघितलं ती वन साईड, तीच पूर्ण पांढरी पट्टी अपोजिट साईडला आहे तटबंदी पूर्ण, आणि दोन्ही बाजूला गावं आहेत. तर फिरून झाल्यावर आता आपण परत निघायच्या तयारीत. तिथेच बसून आपण मग अशी उसाचा रस काय लिंबू सरबत प्यायला होतो, आणि काय नाही हातमध्ये पाणी, पाय टाकून बसायला अलाउड नाही, पाय टाकून बसू पण नका. आता परत खाली उतरायचं. मित्रांनो खाली तर आलो आहे पण नक्की अजून वाट कळत नाही कुठून आलो आहे, कारण गाड्यांची पार्किंग आम्हाला पाठी दिसते तिकडे, तिकडे आम्ही गाड्या लावल्या जातात आणि तिकडूनच गेलो होतो, पण आम्ही उतरलो आहे वेगळ्याच जागेवर कुठेतरी. तर बघूया आता, गाड्या तर दिसत आहेत, गाड्यांकडे जायचं आहे, मेन रस्ता पण भेटला आपल्याला. कारण जसा तसा आम्ही आलो आहोत परत खाली पार्किंगजवळ, तिथं लावल्या होत्या आपण आपल्या गाड्या, आणि आता जाऊ आणि कुठेतरी पहिला हे बघू प्लॅन्ससाठी सोय करू, मग नंतर पुढचा प्लॅन सांगतो अजून काय असला तर, नाही तर मग डायरेक्ट घरी. चला आता गाडी काढतो, भेटतो थोड्या वेळाने. आणि आता मित्रांनो तिकडून उतरल्यानंतर आपण इथे आलो आहोत, हा आहे टायगर पॉईंट. आता आतमध्ये नाही जात आहे कारण आपले प्लॅन वेगळे आहेत. हाच आहे टायगर पॉईंट, इथून पुढे गेल्यावर तुम्ही बसून काय ना काय खाद्यपदार्थ खाऊ शकता. मित्रांनो आलो आहे लोणावळा सिटीमधून बाहेर पडल्यानंतरच लगेच घाटातच एक आहे रेस्टॉरंट आहे, नाव नाही बघितलं तर डायरेक्ट घुसलो आहे, नाव सांगतो सितारा, सितारा गार्डन रेस्टॉरंट, सितारा गार्डन रेस्टॉरंटमध्ये बसलो आहे. इकडे बसलो आहे, मागवलंय खायला, खाऊ आणि डायरेक्ट घरचा रस्ता मजबूत मजबूत मजा पण आली, थंडी अजून पण लागते, स्वेटर काढावंसं नाही वाटत आहे, मजबूत थंडी लागते अजून पण. आणि झालं एवढं बघितलं तेच होतं व्हिडिओमध्ये, अजून जाताना थोडं काय काय दाखवणार आहे जाताना, काय नाही आता जाताना थोडासा रस्ता दाखवेन तो बघा, आणि असंच व्हिडिओ बघत राहण्यासाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. हा आहे आमचा म्हणजे जिथे आम्ही खायला बसलो होतो, ओ जिथे आम्ही खायला बसलो होतो तिथला बाहेरचा हा व्ह्यू. अरे उधर देख झरना, अरे झरना भी है ये सब कार के लिए ना.
तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आता वाजले आहेत 4:15 आणि आता आम्ही निघतोय इथून. आता आम्ही निघतोय इथून तर 4:15, 5:45 पोचू बांडुपला. नाही तर बघू प्रयत्न करू थोडा आरामात जाणार आहे. पोटभर जेवलं आहे आता आणि जेवल्यामुळे आता झोप पण जास्त येते थोडी. चला तर भेटू पुढे. सरळ सर.